नमस्कार मित्रांनो, माझे नाव तन्मय भगवान दुधाटे. मी तालुका पूर्णा जिल्हा परभणी. मी निसर्ग शाळेत दाखल आहे. झाडाचा गणपती, मी गणपती कसा तयार केला थोडक्यात माहिती सांगणार आहे. मी शेतातून माती आणली आणि त्याचा गणपती बनवला. माझ्या दीदीने आणि मी त्याला कलर आणून दुकानाहून कलर आणून कलर मारला आणि गणपती समोर सजावट कशी केली मी थोडक्यात सांगणार आहे. मी एक वर्ष झालं निसर्ग शाळेत दाखल आहे, त्यामुळे माझ्याकडं झाडं खूप आहेत. त्यामुळे मी पूर्ण नैसर्गिक गणपती तयार केलेला आहे. निसर्गरम्य असा गणपती माझा आहे. त्यात वेगवेगळे झाडे लावलेली ठेवलेली आहे समोर. आणि आम्ही तो माझ्या बहिणीने मी गणपतीसाठी छान निसर्ग काढणे तयार केलेला आहे. झाडे कोणती ठेवलेली आहेत सजावटीसाठी. मी झाडे कोणती ठेवलेली आहेत, त्यामध्ये चिंच आहे, जांभूळ आहे, आंब्याचे आहे, लिंबोनी आहे, अजून नारळाचे आहे. असे वेगवेगळे खूप झाडे आहेत फुला फळांचे. आणि माझ्या ह्या बनवण्या मागील उद्देश असा आहे की सर्वांनी मातीचाच गणपती तयार करावा. कारण की आपण जे दुकानावरले गणपती आणतो ते गणपती आपण विसर्जित करता वेळेस जे नदीत टाकतो ते विघळत नाहीत. कारण की ते चिनी मातीचे बनलेले असतात. त्यामुळे आपण असे मातीचे गणपती तयार करावे आणि असे नैसर्गिक गणपती बांधावेत अशी माझी नम्र विनंती. धन्यवाद. जय श्री गणेश.